अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माण कार्य पूर्ण झाले असून 22 जानेवारी रोजी साधू संत महंतांच्या उपस्थितीत अयोध्या येथील मंदिरात श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्या अनुषंगाने देशभर मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी चालू आहे. उमरगा शहरात अयोध्येतून आलेल्या श्रीराम अक्षतांची 6 जानेवारी रोजी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर अक्षता कलशाची शहरातून टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत जय श्रीरामचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील प्रत्येक माता माऊलीने अयोध्या येथील अक्षता कलशाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. प्रामुख्याने प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील, भाजपचे माजी सभापती अभय चालुक्य, शिवसेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, भाजपचे तालुका अध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, सचिन जाधव, सिद्धेश्वर माने, माधव पवार, अरुण इगवे, अनिल बिराजदार, विजय वाघमारे, संदीप चौगुले, अजित गोबारे, उषाताई गायकवाड, आकांक्षा चौगुले, प्रेमलता टोपगे यांची उपस्थिती होती. या अयोध्या येथील अक्षता कलश मिरवणुकीमध्ये रामभक्तांसह शहरातील माता भगिनी तरुण रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझी प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा पूर्ण भारत राष्ट्राची 500 वर्षाची प्रतीक्षा संपुष्ट येणाऱ्या 22 जानेवारीला संपुष्टात येणार आहे. तर हा पूर्ण भारतीय व हिंदूंसाठी एक गर्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. श्रीरामाचं मंदिर आपलं जे स्वप्नात होतं ते साकारण्यात येत आहे. तरी सर्व हिंदूंना आणि विशेष करून आमच्या उमरगा व लोहारा तालुक्यातल्या हिंदूंना हा एकदम अभिमानाचा दिवस 22 जानेवारी असणार आहे. तरी आम्ही 22 जानेवारीला एक आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी अयोध्याला जाऊन आपल्या स्वप्नपूर्ती डोळ्याने प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांना एक विनंती करणार आहे. जे अनेक वर्षापासून जे सर्व हिंदू लोकांचं जे स्वप्न होतं ते येत्या 22 जानेवारीला राम मंदिर पूर्ण होऊन सर्व लोकांचं स्वप्नपूर्ती होणार आहे. त्यामुळं एकदम आनंदमय वातावरण आहे. आणि आज जे अक्षता कलश पूजन जे चालू आहे त्यासाठी उमरगा शहरातून त्याची यात्रा सुरू आहे. त्यासाठी एकदम आनंदमय वातावरण आहे, भगवमय वातावरण.